नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नाळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 बरेच कोडी आहेत आणि त्याची उत्तरे शोधायची काय होईल आणि कसलं वैर प्रथमेशने त्याची उत्तर चित्रातून दिली आता तुला उत्तर द्यायची आहेत पण प्रथमेशने सुलेखाला पहिल्याच भेटीत ओळखलं असावं नाहीतर त्याने तिच्यावर हल्ला केला नसता सुलेखा संबंधी कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी मला सांगायचं काय झालं आजोबा अचानक बोलवलं त्या दिवशी विक्रांत भोसलेला भेटल्यानंतर काय झालं ते सांगितलं नाहीस चिठ्ठी दिली तुम्ही दिलेली आदिला अजून तरी काय चौकशीला बोलवलेलं नाहीये त्याने बोलवणारही नाही तो आजोबा म्हणजे तसं विचारणं चुकीचं आहे पण काय लिहिलं होतं तुम्ही त्या चिठ्ठीमध्ये त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं यापेक्षा अपेक्षित परिणाम साध्य झाला हे महत्त्वाचं असो प्रथमेश कुठे आहे घरीच आहे राधा आहे ना सोबत नाही ती क्लासला गेली आहे आणि प्रथमेश आता मोठा झाला राहू शकतो एकटा तरीही त्याला एकटं सोडू नका पण आजोबा तुम्हा दोघांना त्याच्या सोबत राहणं जमत नसेल तर त्याला इकडे पाठवा पण एकटं सोडू नका त्याला पण सवय पण व्हायला सवय नाही लागली तरी चालेल पण एकटं ठेवायचं नाही त्याला पण मी काय सांगतोय ते कळलंय का चंदू ताबडतोब घरी जा आणि फोन कर मला त्याच्या सोबत राहा पण आजो मला प्रश्न विचारू नकोस जा ताबडतोब घरी आणि खुशाली कळव मला त्याची निघ मनीषाच्या आईला पाहिल्यानंतर आपण प्रथमेश आणि मनीषाची आई या विषयावरच थांबलो पुढे काय मामा तू चल इथून नंतर सांगेन तुला मनीषा एक शब्द बोललीस तर मी तुला सुलेखा गप्प बस मनीषा काय झालं ही नेहमीच असं करते आता तरी लोकांना त्रास देणं बंद कर ग आणखीन किती वर्ष तुम्ही माझ्या वाटेला जाताय मी कोणालाही काही करत नाही
गप्प बस. स्विमिंगचा क्लास झाल्यानंतर मी तुझ्या आईला भेटणार आहे. परवा सुद्धा तू मनीषाला असाच त्रास दिलास, असं ओरखाडलंस, काय चालवलंस काय तू? तुम्ही मला सांगू नका, तुमच्या मुलीला आधी सांभाळा. तू मला उलट उत्तर देतेस? आई प्लीज सल्ला, मला नाही बोलायचं हिच्याशी, मला भीती वाटते हिची. वसुधा, काय ग गप्प गप्प आहेस, कसला विचार करतेस एवढा? बऱ्याच गोष्टींचा. बाबा, मला आता आदिनाथचं लग्न आठवलं. कोणाच्या ध्यानी मनी नसताना झालेलं. सुलेखाशी लग्न ठरलं होतं त्याच, पण आदिनाथ कंपनीच्या कामासाठी कोकणात जातो काय, तिथे शुभ्राला भेटतो काय, आणि तिच्याशी लग्न करूनच घरी येतो काय, आणि मग त्यानंतर घरात झालेलं प्रचंड मोठं वादळ. आधी आपल्याला दुरावलाच असत नाही, फक्त तुमच्यामुळेच ते टळलं. तुम्ही आधी शुभ्राला आशीर्वाद दिलात, यांना समजावलं, आणि मग आपण पुन्हा त्या दोघांचं वाड्यावर लग्न लावून दिलं. मला नेहमी वाटतं बाबा, शुभ्रा आपल्याला सून म्हणून लाभली ना, आपलं खरंच खूप मोठं भाग्य आहे. किती गुणाची आहे पोर, कुठं नाव ठेवायला जागा नाही बघा. एवढी सालस, समजूतदार, सगळ्यांसाठी एवढी झटत असते, सगळेजण सुखात राहावेत म्हणून सारखी धडपडत असते. राहून राहून वाटत की तिच्या वाट्याला एवढी दुःख काय हवीत. आधी शुभ्राच एकमेकांवर केवढा जीव आहे, असं का होतं की जरा कुठे दोन चार आनंदाचे क्षण त्यांना मिळतात न मिळतात, तोच पुन्हा 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 संकटाचं सावट येतं त्या दोघांवर, आपल्या घरावर. त्यांच्या संसारातली विघ्न संपणार तरी कधी बाबा? आता 2 वर्ष व्हायला आली, एव्हाना एखादं नातवंड घरात खेळायला हवं होतं. मला कधी कधी खूप काळजी वाटते बाबा. हा कठीण काळ असा अजून किती दिवस राहणार? श्रीरा श्रीरा वसुधा, संसार म्हटला की सुख दुःख चढ उतार येणारच, संकट ही येतात, पण त्यातून तावून सुलाखून बाहेर निघाल की नाती अधिक दृढ होत जातात आणि
तीच कायम टिकतात. आदिनाथ आणि शुभ्राचं म्हणशील तर आत्ताची परिस्थिती ओढवली आहे, त्यातून त्यांचं नातं अधिक घट्ट होणार आहे अशी खात्री आहे मला. तुला सांगतो वसुधा, शुभ्रा आपल्या घरात सून म्हणून आली ही आपल्या घराण्याची पूर्व पुण्याई आहे. आपल्यावरची येणारी संकट थोपवली जात आहेत, त्यांची तीव्रता कमी केली जाते, ती केवळ शुभ्रामुळेच. म्हणजे बाबा? शुभ्रा हा पार्वती वहिनीचा पुनर्जन्म आहे. तिची शक्तीच आपल्याला या परिस्थितीतून तारून नेणार आहे. श्रीराम श्रीराम. कोणालाही मारायला कोणाला माहिती. अग बाई चंदू, ये चंदू. कशी आहेस कुसुमाते? काय मी बरी आहे, मला काय धाड भरले, मी मजेत. तू कसा आहेस? मस्त. चल आहे मी. अरे ए चंदू चंदू थांब थांब. मग काय आज पुन्हा पुणेरी चर्चा सत्र आहे वाटत. पुणेरी चर्चा सत्र? हो, जे इतके दिवस रंगलाय तुमच्या दोघांमध्ये. कसलं चर्चासत्र? काय म्हणतीयस तू? वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस चंदू. कुसुमात्या अग, पुणे आधी आठवलं का? आठवलं म्हणजे सगळं ऐकलंयस तर तू. भिंतीनं का नसतात तसे माणसांनाही असतात. हे काय प्रकरण आहे हे तू मला सांगणार आहेस की नाही? अगं कसलं प्रकरण, काय बोलतीयस तू कुसुमात्या? प्रकरण नाही तर मग काय म्हणू? कट कारस्थान योजना काय म्हणू? काय तुझा काहीतरी गैरसमज झालाय. एखाद्या गोष्टीची अर्धी बातमी कानावर पडली असली ना की गैरसमज होतातच. असं म्हणतोय मग कानावर सगळी माहिती पाड. आणि जे काही तुझ्या कानावर पडलंय ना ते सुद्धा चुकीचंच आहे कुसुमात्या. असूच शकत नाही, मी माझ्या या कानाने ऐकलंय. अच्छा म्हणजे आमचं बोलणं चोरून ऐकलंयस तर तू? मी ऐकलं असेल किंवा नसेल पण या घरात काय चाललंय ते मी आत्ता सांगू शकते. सांगू? अगं पण काय कुसुमात्या? म्हणजे हे कारस्थान तुझं होत. कसलं कारस्थान? त्या गरीब बापड्या सुलेखाला अडकवायचं. कोणाचं? हेच सुलेखाला अडकवण्यासाठी आधी आदीला अडकवायचं. आता सुद्धा हेच झालं. पण निर्दोष माणसं निर्दोषच सुटतात, तसे ते सुटले म्हणूनच आधी सुटलं आणि सुलेखा सुद्धा सुटली. बरं झालं बाबा आधीच माझ्या कानावरती सगळं पडलं ते बरं झालं. बघा असं काहीही नाहीये कुसुमात्या. काय संबंध आहे पुणा सुलेखा आणि आदी या तीन नावांचा? बघ तू कशाचाही संबंध कशाशीही जोडतीयस कुसुमात्या. मी का? तुम्ही सुलेखाला अडकवण्यासाठी तुम्ही आधीचा वापर केलात. बस आता जरा गप्प बस कुसुमात्या. गप्पच बसते आता, नाहीच बोलणार आहे मी. पण वेळ आली ना की अजिबात गप्प बसणार नाहीये. काय झालं आता? का तणतणतं? काहीतरी गैरसमज करून घेतलाय त्याने. किती समजावून सांगितलं पण ऐकून घ्यायलाच तयार नाही. स्वतःच खरं. जाऊ दे रे, तू चिडू नकोस. तुला माहितीये ना त्यांचा स्वभाव. आणि आई त्यांच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवसा. नाही ठेवणार रे बाबा. बर मला सांग, काल तू आला होतास तो अचानक निघून का गेलास? आजोबांनी भेटायला बोलावलं होतं म्हणूनच आलो होतो. मग त्यांच्याशी बोलणं सुरू झालं आणि अचानकच चिडले ते माझ्यावर. बाबा चिडले तुझ्यावर? हो ना, प्रथमेशला घरामध्ये एकटा सोडून आलो म्हणून. मला मान्य त्याला एकटं सोडून यायला नको होतं पण
म्हणून एवढं चिडायचं. अरे त्यांना काळजी वाटते ना प्रथमेशची, म्हणून असेल. ती नुसती काळजी नव्हती आई, त्यांना कसली तरी भीती वाटत असावी. कसली भीती? हो म्हणजे माग प्रथमेशला पाण्यापासून धोका होता असं त्यांनी सांगितलं होतं ना, तसंच काहीस सूर होता त्यांचा, म्हणजे तसंच काहीतरी सुचवायचं असेल त्यांना. तुला त्या संदर्भात त्यांनी काही सांगितलं का? नाही रे, म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? आजोबांना जेव्हा शंका येते तेव्हा ते पत्रिका बघतात. म्हणजे तसंच त्यांना प्रथमेशच्या पत्रिकेमध्ये काही जाणवलंय का, म्हणजे तसं, आणि म्हणून मला त्यांनी ताबडतोब घरी जायला सांगितलं का? नाही रे चंदू, तसं काही असतं तर स्पष्ट सांगितलं असतं ना त्यांनी. तू उगीच नाही ते विचार करू नकोस. तू विचारून बघशील का त्यांना? विचारेन ना, आता जरा पडलेत ते, उठले ना की लगेच विचारते. हा नाहीतर मी असं करतो, मी इथे थांबतो, ते उठले की त्यांच्याशी बोलूनच जातो. ठीक आहे, तूच बोल, म्हणजे तुलाही बरं वाटेल. सुरुवात झाली. एका वादळाला सुरुवात झाली. वादळ येण्यापूर्वीची शांतता खूप धोकादायक असते. वादळ कधी सुरू होईल याचा अंदाज नसतो आपल्याला. जो ही शांतता ओळखतो तोच या वादळाला रोखू शकतो. कसलं वादळ? काय झालंय? मनीषाच्या आईवर कॉन्सन्ट्रेट करत बसले होते. गेल्या डोळ्यासमोरून वर्तमान काळातल्या आणि भूतकाळातल्या सुद्धा. कोणत्या? मनीषाची स्मृती खूप त्रासदायक ठरते माझ्यासाठी. देणारच, कारण तुझ्यासाठी तू मनीषाला मारलंस, पण एका आईची एकुलती एक मुलगी तिच्यापासून हिरावून घेतलीस. तो राग तिच्या डोक्यातनं जाईल असं वाटतं तुला? या घटनेला बरीच वर्ष होऊन गेली आहेत आता. तिची एकुलती एक मुलगी गेली ही गोष्ट पुरेशी नाहीये जन्मभर लक्षात ठेवायला. म्हणजे मनीषाचा मृत्यू मला आयुष्यभर त्रास देत राहणार. काल जे पेरलं ते आज उगवतं, आज पेरशील ते उद्या उगवेल. तू मनीषाला संपवलंस, त्याचे परिणाम तू आज भोगतीयस. बस खूप भोगलं गेल्या जन्मी, आता ह्या जन्मी भोगायची इच्छा नाही. आणि मनीषा मनीषाच्या आईकडून तर नक्कीच नाही. मनीषाच्या आईला पाहिलंस तेव्हा ती काय करत होती? मनीषाच्या स्मृती आठवत बसली होती. मला अजूनही असं वाटतंय प्रथमेश आणि मनीषाच्या आईची एक भेट आपल्याला खूप महागात पडणार आहे. मनीषाच्या आईला भेटायला हवं. आणि त्यांच्याशी बोलायला हवं. त्याशिवाय पुढे काय घडणार आहे या गोष्टींचा अंदाज आपल्याला येणार नाही. आणि तू म्हणतीयस त्याप्रमाणे वादळ येणारच असेल, तर ते कधी येणार आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा ते येणारच आहे असं समजून आपल्याला तयारीला लागायला हवं. कसला विचार करतेस? काल पेरलेलं आज उगवत, आज पेरलेलं उद्या, असंच म्हणालात ना तुम्ही?
पेरलेलं जर उगवलंच नाही तर झाड वाढून मग त्याचा त्रास होण्यापेक्षा आत्ताच मुळावर खाऊ घातला